आपल्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक एन बी राठोड सर आहे. सर, नुकतीच तुम्ही मीटिंग घेतलेली आहे, विशेष करून उष्माघाताच्या बळी संदर्भातली ती बैठक होती. काय ऑब्झर्वेशन आहे त्या बैठकीमध्ये, काय कारणं पुढे आली मृत्यूला, आणि उष्माघातामुळे किती मृत्यू झाला त्याचे काय आकडे आहे? आज आम्ही उष्माघातविषयीचे जे डेथ ऑडिट रिव्ह्यू मीटिंग आम्ही आज आयोजित केली होती. या मीटिंगला आमचे MOH या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सर्व्हेलन्स ऑफिसर, पॅथॉलॉजिस्ट, फॉरेन्सिक एक्सपर्ट, फिजिशियन आणि इतर ऑफिसर्स या सभेला हजर होते. अनेक बळी गेल्याची अशी वृत्तपत्रात माहिती आम्हाला मिळाली आणि आम्ही आज त्याची डेथ ऑडिटची आम्ही आयोजित केली होती. आज तीन जे उष्माघाताचे बळी, संशयित बळीचे आज तीन आम्ही केसेस रिव्ह्यू घेतलं, परंतु हे सर्व जे तिन्ही आहेत केसेस ते चौथ्या महिन्यातले आहेत आणि त्या दरम्यानचे आम्ही मागील तीन दिवसाचं टेम्परेचरसुद्धा नोट केलं होतं. तर ते टेम्परेचर त्यावेळेस 40 ते 41 दरम्यान सेंटीग्रेड दरम्यान होतं आणि त्यांचे जे पोस्टमार्टम झालेले आहे तिन्ही केसेसचं, त्या पोस्टमार्टममध्ये दोन केसेसमध्ये निमोनिया दाखवण्यात आलेले आहे आणि एक केसेसमध्ये सेप्टिसेमिया आहे, जे जंतुसंसर्ग आहे, जे की हिट स्ट्रोकशी संबंधित नाही. आणि सर्व केसेसचं आम्ही अवलोकन केले असता, रिव्ह्यू केले असता, एकही जे केस आहे ते हिट स्ट्रोकनं दगावल्याचे किंवा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. एकूण 15 केसचं जे पोलीस विभागामार्फत एकूण 15 केसेस त्या ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि त्यापैकी तीन केसेसचं आम्ही आज ऑडिट केलेले आहे आणि उर्वरित जे 12 केसेस आहे त्यांचं एक पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आम्ही त्यांचं रिव्ह्यू करू. त्यांचे रिव्ह्यू झाल्यानंतर मग आम्ही ते कॉन्क्लुजनला पोहोचू. यामध्ये आमची जी सध्याची जे SOPs आहेत, त्या SOPनुसार जे हिट स्ट्रोकचे केसेस आहेत, ॲक्च्युली हिट स्ट्रोक हे एंड स्टेज कंडिशन आहे, क्रिटिकल कंडिशन आहे. आणि आमचे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, रुरल हॉस्पिटल आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे आणि इतर काही जे मोठे खाजगी हॉस्पिटल्स आहेत, त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की अशा हिट स्ट्रोकच्या केसेस आले तर त्यांना मॅनेज करायचे आणि त्यांना इमिजिएटली IHIP जो पोर्टल आहे आमचा, जे इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म आहे आमचा, त्या IHIP पोर्टलवर ते आम्हाला रजिस्टर करावं लागतं आणि त्याला ॲडमिट करावं लागते अशा केसेस असेल. आणि आम्ही सर्व मॅक्झिमम फॅसिलिटीला आम्ही कोल्ड रूमसुद्धा एस्टॅब्लिश केलेला आहे आणि या कोल्ड रूमला त्याला मॅनेज करावं लागतं आणि मॅनेज फार इंटेन्सिव्ह असतं याच्यामध्ये. याच्यामध्ये त्याला आईस पॅक्स आणि त्याचं टेम्परेचर जे आहे, जेव्हा टेम्परेचर 105 डिग्री फॅरनहाईट आणि त्याचे जे थर्मोरेग्युलेटरी मेकॅनिझम आहे, जे आपल्याला नॉर्मली ऊन लागले की थोडं घाम येतो, पण त्यामध्ये जेव्हा ती हिटस्ट्रोकची कंडिशन असते त्यावेळेस त्याला घाम येणं बंद होते आणि पूर्ण शरीर तो ड्राय होतो आणि त्याचा थर्मोरेग्युलेटरी मेकॅनिझम जो आहे तो पूर्ण डॅमेज होऊन जातो. अशा वेळेस त्याला क्रिटिकल मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं आणि त्याचं जवळपास 105 डिग्री फॅरनहाईट त्याचं टेम्परेचर असतं आणि त्याला कोल्ड रूममध्ये घेऊन त्याला सगळा मॅनेजमेंट करून त्याला हायड्रेट करणं गरजेचं असतं आणि तेव्हाच ते मॅनेज होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये डिले झालं तर कदाचित डेथ होण्याची शक्यता असते. आणि एकदा ही हिट स्ट्रोकची केस आमच्या IHIP पोर्टलवर रजिस्टर झाल्यानंतर त्याचा आउटकम जे आहे पुढे, म्हणजे ते क्युअर झाला आहे की डेथ झालेली आहे, ते पण आम्ही अपडेट करत असतो. सर, मे महिन्यामध्ये आत्ता या 2 आठवड्यामध्ये मागचा विचार केला तर 10 ते 12 केसेस संशयित म्हणून पुढे आलेले आहे, त्या संदर्भात काही प्राथमिक माहिती पुढे आली का? नाही, 12 केसेस जे आहेत ते पोलीस विभागामार्फत अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे त्यांनी आणि त्या सर्वांची जे आहेत ते पोस्टमार्टम झालेलं आहे आणि पोस्टमार्टममध्ये आता जे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर त्याचं कॉज ऑफ निश्चित कॉज ऑफ डेथ काय आहे ते आपल्याला कळेल. आणि ज्या ठिकाणी पोस्टमार्टममध्ये काही संशयित असेल किंवा त्या ठिकाणी एक्झॅक्ट ओपिनियन देता येत नसेल तर अशा केसेस आम्ही रिव्ह्यू करणार आहोत आणि या केसेसमध्ये त्याची बेसिकली कुठलाही केस आम्हाला हिस्ट्रोक डेथ जर म्हणायची असेल तर त्यासाठी आम्हाला त्याची क्लिनिकल हिस्ट्री, म्हणजे एक्सपोजर टू हीट किती आहे, काय आहे आणि त्याचं त्याआधी त्याचे सिम्प्टम्स काय होते, त्याचे काही टेम्परेचर घेण्यात आले होते का किंवा बाकीचे सिम्प्टम्स काय होते, यापर्यंत जोपर्यंत ह्या सर्व बाबी जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत डेथ ऑडिटमध्ये त्याला हिट स्ट्रोकची डेथ झाली असं म्हणता येणार नाही. त्यासाठी आम्हाला सगळे रिलिव्हंट डॉक्युमेंट्स आणि रिलिव्हंट हिस्ट्री पण आवश्यक असतं. तर पोस्टमार्टममध्ये जर तशा केसेस जर असतील तर त्याचा आम्ही चर्चा करून सगळ्या एक्सपर्ट्सकडून त्याचं मत घेऊन आम्ही फायनल कन्क्लुजनला पोहोचतो. आता साधारण ज्या आता 2 आठवड्याआधी ज्या केसेस आल्या मागच्या 10 दिवसामध्ये, तर त्याचं अहवाल यायला किती वेळ लागेल साधारण? नाही, त्याचं आता पोलीस डिपार्टमेंटमार्फत जो आहे त्यांचं ते अननोनच आहेत सर्वच्या सर्व. त्याचं अननोन असल्यामुळे त्यांची क्लिनिकल हिस्ट्री किंवा एक्झॅक्ट हिस्ट्री काही त्यांच्याकडे नसते, फक्त पोस्टमार्टम केल्या जातं आणि पोस्टमार्टममध्ये फक्त त्यांचं कॉज ऑफ डेथ आणि जे फाइंडिंग्स आहेत ते फक्त दिल्या जाते. पोस्टमार्टम रिपोर्ट जेव्हा केव्हा येईल, काही GMCला झालेलं आहे, काही IGMCला झालेलं आहे,
त्यानंतर लगेच आम्ही जसं रिपोर्ट प्राप्त झाला तसं लगेच आम्ही त्याचा रिव्ह्यू करू. प्राथमिक चाचणीमध्ये ते कळत नाही का की हा उष्माघाताचा मृत्यू आहे की कशाचा मृत्यू आहे? नाही, प्राथमिक चाचणीमध्ये तेच म्हटलं मी की त्याचं जर समजा तो एखाद्या वेळेस ॲडमिट झाला असेल, ॲडमिट झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर घेण्यात असेल, त्याचं हिस्ट्री घेण्यात आली असेल, त्याच्या सर्व गोष्टी घेण्यात आली असेल आणि त्याचे सिम्प्टम्स जर त्या ठिकाणी जर आढळले तरच आपल्याला कोरिलेट करता येईल, सांगता येईल. परंतु जर ब्रॉड डेट असेल किंवा डेथ झाली असेल तर त्यावेळेस नुसतं डेथ झालेल्या डेथवर फक्त पोस्टमार्टम केल्यानंतर पोस्टमार्टममध्ये जे फाइंडिंग्ज आहेत ते कोरिलेट करूनच जे कमिटी ठरवेल त्यानुसारच आम्हाला ते मत मांडता येतं. तर होते एन बी राठोड सर, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सर, तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.